दरवाढ व वाढत्या महागाईवर निर्बंध घालण्यासाठी सायकल मोर्चा व स्वाक्षरी मोहीम। केंद्र शासना विरोधात घोषणाबाजी करीत चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी व मेळघाट विधानसभा युवक काँग्रेसचा सायकल मोर्चा दिनांक 14 जुलै 2021 ला चिखलदरा तहसील कार्यालयावर धडकला। मोदी सरकार हे इंग्रज राजवटीपेक्षा जुलमी व अत्याचारी आहे। पेट्रोल डिझेल व LPG गॅसचे भाव गगनाला भिडवून सर्वसामान्यांना देखील आर्थिक संकटात या केंद्र सरकारने टाकले आहे। नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये अच्छे दिन येणार असल्याचे आमिष दाखवून व तमाम देशवासियांची दिशाभूल करून देशात सत्ता स्थापन केली, परंतु या सत्ता स्थापनेने नंतर खऱ्या अर्थाने या देशवासियांना खराब दिवसाचे अनुभव यायला लागले आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नितसांक पातळीवर असताना मोदी सरकार भरमसाठ कर लावून लूट करीत आहे। पेट्रोल डिझेल वरील करामधून मागील 7 वर्षात तब्बल 22 लाख कोटी रुपयांची नफाखोरी केली आहे। अशा कठीण परिस्थितीत काँग्रेस या देशवासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यावेळी केंद्र शासनाशी लढा देऊन सतत आंदोलन करीत आहे। ही महागाई कमी करण्यासाठी चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी व मेळघाट विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी सायकल यात्रा काढून व स्वाक्षरी मोहीम आंदोलन करून केंद्र शासनाचा निषेध व्यक्त केला आहे। समाज कल्याण सभापती श्री दयारामजी काळे, श्री संजय बेलकर, उपाध्यक्ष चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी श्री राहुल येवले, महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस श्रीमती लीलाताई मरसकोल्हे, तालुका अध्यक्ष चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी श्री सहदेव बेलकर, तालुका अध्यक्ष चिखलदरा यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व स्वर्गीय मिश्रीलालजी झाडखंडे समर्थक व मित्र परिवार उपस्थित होता। RC 24 न्यूज करता राजू भास्करे, अमरावती।